संरक्षण अधिग्रहण परिषदेनं चौऱ्याऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्री खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि भारतीय तटरक्षक दलासाठी एकवीस प्रस्ताव संपूर्ण देशी बनावटीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी केले जाणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामुळे सैन्य दलाच आधुनिकीकरण होणार आहे त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचं एक पाऊल आहे या प्रस्तावांमुळे भारतीय लष्करासाठी आवश्यक वाहनं रणगाडे हवाई दलाला नवीन अत्याधुनिक क्षमता असलेली यंत्रणा आणि भारतीय तटरक्षक दलासाठी अत्याधुनिक गस्ती नौका मिळणार आहेत त्यामुळे किनारपट्टीच्या भागात टेहाळणीची क्षमता वाढवण्यासही मदत होणार आहे